ससा आणि कासव मुलांना ससा कसा असतो पांढरा शुभ्र मऊ मऊ कापसासारखा वेगाने धावणारा आणि कासव हळूहळू चालणार अशाच एका ससा आणि कासवाची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तर मुलांना ही गोष्ट आहे ससा आणि कासवाची एक होता ससा कसा होता गोरा गोरा गोबरा मऊ मऊ लांब कानांचा मण्यासारख्या लाल चुटुक डोळ्यांचा आणि टुण टुण उड्या मारत झटकन पळून जाणारा त्याची एका कासवाशी मैत्री झाली आणि हे कासव कसं होतं ते मात्र होतं हळू हळू चालणारं दोघेही एका पालकाच्या मळ्यात कोवळा कोवळा पाला खायला जायचे एकदा असेच ते गेले असताना ससा कासवाला म्हणाला किती रे तू हळूहळू मंद कासव म्हणाल पण तुला माहिती आहे का सगळ्या गोष्टींमध्ये मी जिंकतो सशाला त्याचं हे म्हणणं जराही आवडलं नाही नाक मुरडत ससा म्हणाला मग काय भाऊ लावायची का शर्यत परत एकदा या समोरच्या डोंगरावरच्या त्या आंब्याच्या झाडापर्यंत कोण आधी जाते बघूया कासव बिचार म्हणाल लावूया आपण शर्यत पण जरा मला सराव करायला दोन दिवसांचा वेळ देशील का चालेल का तुला ससोबा म्हणाला ठीक आहे मग रविवारी सकाळी नऊ वाजता इथे भेटूया अशी त्यांची शर्यत ठरली शर्यत ठरल्यानंतर ससा तडक त्याच्या आजोबांकडे गेला त्यांना म्हणाला हे काय हो आजोबा प्रत्येक गोष्टीत कासवच शर्यत का जिंकत मला ही गोष्ट खोटी पाडायची आता काय काय करू ते सांगा ससोबाचे आजोबा त्याला म्हणाले बाळा जर न थांबता धावलं तरच शर्यत जिंकता येईल आणि झोपायचं तर अजिबात नाही मी झोपल्यामुळे शर्यत हारलो होतो ससा म्हणाला ठीक आहे आजोबा मी लक्षात ठेवीन आणि ही शर्यत जिंकूनच दाखवीन रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर कासव आणि ससा यांची शर्यत सुरू झाली ससोबा अगदी वेगाने सुसाट धावत सुटले कासवही निरनिराळ्या युक्त्या लढवत कधी घरंगळत कधी हळू कधी वेगाने चालण्याचा प्रयत्न करत चालले होते अर्ध्या रस्त्यात ससोबांना एक मोठी टोपली दिसली। त्यात काय होत माहितीये त्यातून है? डोकावत होता कोळा कोळा पाला गाजर आणि मुळे ससोबांच्या तोंडाला पाणी सुटले त्यांनी अंदाज घेतला कासव अजून किमान दोन तास तरी त्यांच्या आसपास सुद्धा येऊ शकत नव्हते मग ससोबा झाडाच्या सावलीत बसले त्यांनी टोपलीतला पाला आणि गाजरं खायला सुरुवात केली टोपलीतल्या वस्तू संपत असतानाच ससोबांना एक छानशी गोल चमकणारी वस्तू दिसली ससोबांनी ती आपल्या चेहऱ्यासमोर धरली ते काय होत माहितीये तो होता एक आरसा त्यांनी यापूर्वी ही वस्तू कधीच पाहिली नव्हती पाण्यात अस्पष्ट दिसणारं त्यांचं रुपडं इतकं स्पष्ट दिसत होत की ससोबा हरकून गेले ते त्या आरशात स्वतःला पाहू लागले लांब लांब कान छानदार डोळे मिश्किल मिशा आपल्या चेहऱ्यावरच्या विविध मुद्रा पाहण्यात ते इतके रमले की शर्यत बिर्यात साफ विसरून गेले संध्याकाळी घरी जाणाऱ्या सूर्याचे किरण आरशात दिसल्यानंतरच सोसोबांना शर्यतीची आठवण झाली बापरे ते वेगाने सुसाट टुन टुन उड्या मारत आंब्याच्या झाडापर्यंत पोचले बघतात तर काय कासव तिथे त्यांची वाट पाहत बसले होते ससोबा स्वतःवर रागवले तणतण करून बोलू लागले पण मी तर खूप पुढे होतो आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे झोपलो पण नाही तरी शर्यत कसा हरलो कासव म्हणाले ससोबा मला, मला सुद्धा आजोबा आहेत तू जसं तुझ्या आजोबांना विचारलंस ना तसंच मी सुद्धा विचारलं आणि आम्हीच दोघे ती भाज्यांची टोपली आणि आरसा काल रस्त्यात ठेवून आलो होतो खरोखरच न थांबता पोचण्याचा प्रयत्न केला ना तरच शर्यत जिंकता येते या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं मुलांनो याचं तात्पर्य असं मनापासून आणि खरोखर प्रयत्न केले तरच यश मिळते मुलांनो तुम्हाला ही गोष्ट आवडली का तुम्हाला अशाच नवीन नवीन गोष्टी रोज ऐकायला मिळणार आहेत तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा